प्रकरणामध्ये अटकेत असलेला आर्यन खानचा जामीन अर्ज पुन्हा सत्र न्यायालयाने फेटाळलाय, त्यामुळे जामीन मिळवण्याच्या आर्यन खानच्या प्रयत्नांना मोठा झटका बसलाय. There was nothing to substantiate that apprehension. And secondly, the allegation of various factual elements like consumption or presence would not deprive him bail for so long. And yet, since the order has been against Aryan, I think it would be appropriate for the accused to move the High Court. And I don't have doubt that the Honorable High Court would do justice to him. So you had called this... Well, naturally, if no accused is to be kept in custody as a part of punishment. No accused is to... आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आर्यनसह त्याचे साथीदार असलेले अरबाज आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळलाय. जामीन अर्ज फेटाळल्यानं आता आर्यन समोर हायकोर्टात जामिनासाठी जाण्याचा पर्याय आहे. तर आर्यन विरोधात लावण्यात आलेल्या कलमांमुळे त्याच्या जामिनाचा मार्ग कठीण झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या वकील पुढे नेमकं काय करणार ते पाहावं लागेल, आणि उच्च न्यायालयामध्ये ते गेले तर उच्च न्यायालय याच्यावर काय निर्णय देणार तेही पाहावं लागेल. आम्ही बॉम्बे हायकोर्ट अप्रोच करणार आहे नंतर, आणि फक्त यासाठी आपण वेट करत आहे की ऑर्डर आलं तर आम्ही पुन्हा घेणार. तर कोर्टानं जामीन नाकारलेला आहे आणि फायनल निकालाची वाट पाहत होतो. हा निकाल आल्यानंतर हायकोर्टामध्ये जाणार असल्याचं वकील म्हणत आहेत. आणि या निकालानंतर एनसीपी नेते आणि त्याचबरोबर मंत्री नवाब मलिक यांनी काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात. तर नवाब मलिक यांनी सुद्धा टीका केलेली आहे एनसीबी कडून. ज्या केसेस मागच्या एका वर्षामध्ये दाखल करण्यात आल्या आहेत त्यापैकी 90% केसेस या फेक असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं या प्रकरणामध्ये काय होणार, हे प्रकरण काय वळण घेणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत फोनलाईनवर आहे. वैदेही, काय सांगाल, अखेर आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. नक्कीच आपण बघतोय की आर्यन खान यांचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे, आणि मात्र त्या एकूणच भूमिकेसंदर्भात नवाब मलिक यांनी टीका केलेली बघायला मिळते आहे. एनसीबीनं केलेली ही केस ही एक केस असल्याचा उल्लेख त्यांनी वारंवार केलेला आहे. इतकंच नाही तर या वर्षभरामध्ये एनसीबीने जेवढ्या पण केसेस केलेल्या आहेत त्या सगळ्या फेक केस असल्याचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे. जवळपास 90% केसेस या एनसीबीच्या फेक असल्याचं जे आहे ते आरोप नवाब मलिक यांनी केलेला बघायला मिळतो आहे. याशिवाय नरेंद्र मोदी यांनी एक वेगळा आयोग त्या ठिकाणी स्थापन करावा आणि या आयोगाद्वारे चौकशी ही मुंबईच्या एकूणच एनसीबीच्या कार्यावर लावावी असं देखील उल्लेख त्यांनी वारंवार केलेला बघायला मिळतोय. त्याच्यामुळे एकीकडे जर बघितलं तर आर्यन खान यांचं जरी बेल नाकारण्यात आला असला तरी या संदर्भात एकूणच एनसीबीवर जी आहे ती टीका नवाब मलिक यांनी केलेली बघायला मिळते. निश्चितच वैद्यही, जी संशयाची सुई आहे नवाब मलिक यांच्याकडून आता एनसीबीवर करण्यात आलेली आहे, आणि त्याचबरोबर एनसीबीच्या विरोधात आपण पुरावे गोळा करत असल्याचंही नवाब मलिक यावेळी म्हणाले. नक्कीच नवाब मलिकांकडे एनसीबीच्या विरुद्ध अनेक पुरावे असल्याचा उल्लेख नवाब मलिक यांनी स्वतः केलेला आहे, आणि या संदर्भात जर आयोग मेहनत असतील तर त्यांनी निश्चितच आपण आपले सर्व पुरावे जे आहेत ते त्यांच्याकडे देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीच्या केसेस सध्या एनसीबी हाताळत आहे त्यामध्ये हाय प्रोफाईल्स केसेस जास्त आहेत, आणि या सगळ्याच गोष्टीमधून काहीतरी खंडणी वसूल करण्याचा सुगावा देखील येत असल्याचं संशय त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. त्याच्यामुळे या सगळ्या संपूर्ण प्रकरणावर एक आयोग नेमण्याची मागणी त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. निश्चितच वैद्यही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आता नवाब मलिक या प्रकरणामध्ये पुढे काय करतात, आणि ते म्हणतात त्यांच्याकडे पुरावे आहेत त्यामुळे ते पुरावे सादर करणार का हेही पाहावं लागेल, आणि कोर्टात जाणार का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळलेला आहे, त्यामुळे आता पुढे नेमकं हे प्रकरण कुठे जाणार ते पाहावं लागेल. आणि या संदर्भात असीम सरोदे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं होतं हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये मानवी हक्काचा मुद्दा येऊ शकतो. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये
जे जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्याच्यामुळे आता आर्यनला जामीन कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण 2 तारखेला त्याला एनसीबीने ताब्यात घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता तो ऑर्थर रोड जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली होती आणि मागील 13 दिवसांपासून आर्यन खान हा ऑर्थर रोड जेलमध्ये आहे आणि आता सुद्धा त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे। त्यामुळे आता उच्च न्यायालयामध्ये कधी जातात आर्यनचे वकील, त्याचबरोबर त्याच्यासोबत जे मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट आहे त्यांचे वकील सुद्धा हायकोर्टामध्ये जाणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हायकोर्टामध्ये या प्रकरणावर नेमकं काय होतं ते पाहणं ही महत्त्वाचं असणार आहे। ऑर्थर रोड जेलमधील आर्यन खानचा मुक्काम वाढलेला आहे आणि हा मुक्काम आता कधीपर्यंत असेल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण सत्र न्यायालयानं त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे आणि जरी आर्यनचे वकील आणि त्याचबरोबर मुनमुन धमेचे अरबाज मर्चंट यांचे वकील सुद्धा उच्च न्यायालयामध्ये गेले तरी देखील तिथं त्यांना जामीन मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण एनसीबीकडून जे आरोप लावण्यात आले आहे त्या आरोपांच्या बेसिसवर त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळलेला आहे। त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये सुद्धा तो जामीन स्वीकारला जाणार का हाही प्रश्न उपस्थित होतोय। आम्ही बॉम्बे हायकोर्ट अप्रोच करणार आहे नंतर आणि फक्त यासाठी आपण वेट करत आहे की ऑर्डर आला तर आम्ही पुन्हा घेणार। तर हायकोर्टात जाणार असल्याचं वकील म्हणत आहेत। दरम्यान नवाब मलिक यांनी या प्रकरणावर नेमकं काय म्हटलेलं आहे तेही पाहूया। हे सगळे केसेस फेक आहे हे सिद्ध होणार आहे। मी पुन्हा पुन्हा सांगतो की राजकीय हेतूने काही राजकीय पक्षाच्या माध्यमातून एनसीबीचा वापर होते विशेष लोकांना त्रास देण्यासाठी आणि पुन्हा सांगतोय एक दहशत निर्माण करून पब्लिसिटी तर करायचंच आहे पण पैसे उकडण्याचं काम पण या मुंबई शहरामध्ये एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे। नवाब मलिक यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केलेले आहेत। पैसे उकळण्याचं काम एनसीबीकडून सुरू असल्याचं ते म्हणतायत। त्याचबरोबर वानखेडे यांच्या नावानं पैसे उकळले जात आहेत असा आरोप सुद्धा नवाब मलिक यांनी केला आहे आणि याशिवाय काही लोकांना त्रास देण्याचं काम या माध्यमातून केलं जात आहे असं सुद्धा नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी आरोपांची सरबत्तीच नवाब मलिक यांनी सुरू केलेली आहे। याशिवाय आपण एनसीबी विरोधात पुरावे गोळा करत असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं नवाब मलिक यांच्याकडे नेमके कोणकोणते पुरावे आहेत आणि ते पुरावे घेऊन ते पोलिसांकडे जाणार का आणि त्यांची चौकशी होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आर्यनचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। 2 ऑक्टोबरला एका क्रूजवर पार्टी होणार होती आणि या पार्टीची माहिती मिळाल्यानंतर आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे। एनसीबीची टीम त्या ठिकाणी पोहोचली होती आणि त्यांच्याकडून आर्यन खान त्याचबरोबर इतर 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे। तर यामध्ये मुनमुन धमेचा त्याचबरोबर अरबाज मर्चंट यांचीही नावं समोर आलेली आहे आणि हे तिघे हाय प्रोफाईल असल्यामुळं त्यांचं जे केस आहे ते चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आर्यन खान आणि त्याचबरोबर त्याचे जे 2 साथीदार आहेत यांचा मात्र जेलमधला मुक्काम वाढलेला पाहायला मिळतोय। हे सर्वजण ऑर्थर रोड जेलमध्ये आहेत। मागील 13 दिवसांपासून आर्यन खान शाहरुख खानचा मुलगा हा ऑर्थर रोड जेलमध्ये त्याचा मुक्काम आहे आणि हा मुक्काम आता वाढलेला आहे। त्यामुळं त्याला बेल कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय। आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे। शाहरुखचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे आणि या विरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं वकील सांगत आहेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर या लाईव्ह जोडले गेले आहेत। वैदेही, काय सांगाल, आर्यन खानचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला आणि त्याच्यानंतर आता उच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं वकील सांगत आहेत।
नक्की जर आपण बघितलं तर आर्यन खान 2 ऑक्टोबर पासून एनसीबीच्या सध्या कोठडीत असलेला बघायला मिळतो आहे. एनसीबीच्या ताब्यात सध्या आर्यन खान आहे आणि आर्यन खान याचा जामीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळलेला आहे. आज एकूणच आर्यन खानला बेल मिळणार की जेल अशा संदर्भात खरं तर सवाल उपस्थित होत होता, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आणखीन आर्यन खानची कोठडी जी आहे ती वाढणार आहे. मात्र आर्यन खानचे वकील आता उच्च न्यायालयामध्ये जी आहे ती याचिका दाखल करणार असल्याची माहिती देखील मिळते आहे. त्याच्यामुळे आता आगामी काळामध्ये अजून किती दिवस आर्यन खानला जेलमध्ये राहावं लागणार हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोच आहे. आणखीन एक जर मुद्दा जर आपण बघितला तर उच्च न्यायालय 30 तारखेपासून दिवाळीच्या सुट्टीसाठी बंद राहणार आहे. त्याच्यामुळे जे काही याचिका दाखल करायची आहे किंवा जो काही निर्णय अपेक्षित आहे तो 30 तारखेच्या आधी अपेक्षित आहे आणि तोपर्यंत काय निर्णय लागू शकतो याच्याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे. निश्चितच वैद्यही, म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की आज आहे 20 तारीख आणि 20 ते 30 च्या मध्ये जर बेल मिळाला नाही या लोकांना तर त्यांचा जो जेलमधला मुक्काम आहे तो वाढू शकतो. दिवाळी नंतरच त्याच्यावर काहीतरी फैसला होईल असं म्हणता येईल, राईट? नक्कीच. जर आपण बघितलं तर आज 20 तारीख आहे आणि येत्या 10 दिवसांमध्ये आर्यन खानच्या एकूणच याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये निर्णय अपेक्षित आहे. आता निर्णयासाठी उच्च न्यायालयामध्ये वकील जेव्हा याचिका दाखल करतील त्यानंतर उच्च न्यायालय कधीपर्यंत या संदर्भात जी आहे ती ऑर्डर जारी करतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जर या 10 दिवसांमध्ये त्या संदर्भात निर्णय जर झाला नाही तर निश्चितच आर्यन खानची दिवाळी देखील जेलमध्ये होणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. त्यासाठी सध्या वकिलांची धावपळ जी आहे ती सध्या सुरू असलेली बघायला मिळते आहे. लवकरात लवकर जेव्हा सत्र न्यायालयामधून जो निर्णय घेण्यात आलेला आहे, जो बेल नाकारण्यात आलेला आहे, या संदर्भातले डिटेल्स जेव्हा त्यांच्या हाती येतील त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये ते याचिका दाखल करू शकतील आणि त्यानंतर उच्च न्यायालय कुठल्या तारखेला ऑर्डर आपली जारी करेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे 10 दिवस जे आहेत ते सध्या आर्यन खानसाठी महत्वाचे मानले जातात. अगदी बरोबर आहे वैद्यही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर हे 10 दिवस महत्वाचे आहे. या 10 दिवसांमध्ये जर आर्यन खानला जामीन मिळाला नाही तर दिवाळी सुद्धा जेलमध्ये जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.